नमस्कार मंडळी, किचन स्वाद तडका या आपल्या सर्वांच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण गोड शंकरपाळी पाहिली होती, आज आपण खारे नमकीन शंकरपाळी कशी बनवायची ती पाहूया। तर हे शंकरपाळी चहाबरोबर किंवा अगदी तशीच लहान मुलं देखील आनंदाने खातात। यासाठी लागणारं साहित्य आहे, एक वाटी मैदा आहे, त्यानंतर अर्धी वाटी तेल घेतलं आहे आणि तितकीच अर्धी वाटी आपण पाणी घेतलं आहे, त्यानंतर चवीपुरतं मीठ आहे आणि टाकण्यासाठी आपण तीळ आणि थोडासा ओवा घेतला आहे। तर या 5-6 साहित्यामधूनच अगदी खुसखुशीत आणि चविष्ट अशी ही शंकरपाळी आपण बनवणार आहोत। प्रथम तेल एका भांड्यात घेऊया, अर्धी वाटी पाणी त्यामध्ये आपण ॲड केलं आहे, त्यानंतर आपल्याकडं जे मीठ आपण घेतलं होतं तर थोडंसं मीठ चवीनुसार त्यामध्ये टाकलं आहे, तीळ आणि ओवा तर आपल्या आवडीनुसार प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू शकता, ओवा थोडासा जास्त असला तरी चालण्यासारखा आहे। आणि या मिश्रणामध्ये जेवढं मैदा बसेल तेवढाच आपल्याला यामध्ये कालवायचं आहे, एक्स्ट्रा पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं नाही आहे, हे त्याचं सिक्रेट पण आहे, ट्रिक पण आहे। तर या प्रकारे चांगला एकदा त्याला मळून घ्या आणि एक 15 मिनिटासाठी साधारणपणे आपण याला झाकून ठेवणार आहोत की जेणेकरून तो चांगला भिजेल। तर 15 ते 20 मिनिटासाठी हा पिठाचा गोळा आपण झाकून ठेवला आहे। 15 ते 20 मिनिटानंतर आता पोळपाटावरती आपण त्याची एक मोठी लाटी बनवून याप्रमाणे लाटून घेऊया। आपल्याला अंबळती जाडच ठेवायचे आणि कारण जेणेकरून लेयर येतील, आणि फिरकेच्या चमच्यानं किंवा सुरीनं किंवा तुमच्या आवडीनुसार हा डेकोरेटिव्ह भाग आहे, तर या प्रकारे आपल्याला त्याला कट करायचं आहे। दिवाळीच्या हे पदार्थ बनवताना हातामध्ये तो जुना पितळी फिरकीचा चमचा असल्याशिवाय दिवाळीचे पदार्थ बनवल्यासारखं वाटतच नाही। तर परंपरेतला पारंपरिक असा हा जुना चमचा आजही आपल्या कित्येकांच्या घरी संग्रही असेल, आता मॉडर्न कितीतरी इन्स्ट्रुमेंट आले आहेत परंतु याची मजा अगदी वेगळीच आहे। तर काईट शेपमध्ये याला मी इथे कट करून घेतले आणि याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की त्यामध्ये तीळ आणि ओव्याचं टेक्चरिंग देखील उठावदार बनलं आहे। आता मंद आचेवरती मीडियम फ्लेम ठेवा आणि मीडियम फ्लेम ठेवून आपल्याला ही शंकरपाळी त्यामध्ये तळून घ्यायची आहेत। फ्लेम हाय नकोच आहे, अगदी मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करावे लागतील। त्याची जी लेअरिंग बनते, मध्ये जो एअर धरतो आणि त्या एअरमुळेच ते लेयर्स एकमेकापासून अगदी सुट्टे होतात। तर या प्रकारे या रंगावरती ही शंकरपाळी तुम्ही तळू शकता। गोड शंकरपाळी खाऊन कदाचित कंटाळा येईल, परंतु ही खारी शंकरपाळी चहाबरोबर किंवा अगदी तसेच शेवटपर्यंत खाल्ले जातात। पाक गरम असूनही इतकी खुसखुशीत बनले, तुम्हीही बनवा, एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। हॅपी दिवाळी।